नमस्कार, माझं नाव मंजुषा प्रशांत सोनुले. मी मानोले येथे विलेज व्हॉलेंटियर म्हणून काम करते कॉटन गुरुतर्फे. मी आता जीवामृत तयार करणार आहे. यासाठी आपल्याला 10 किलो शेण, ओलं शेण लागणार आहे, 10 किलो गोमूत्र, अर्धा किलो गूळ लागणार आहे. मक्याचं किंवा चण्याचं टाळीचं आपल्याला पीठ म्हणजे ते थोडं भरड्यासारखं राहिलं पाहिजे, जाड असं बेसन, आणि 4 केळी बारीक केलेल्या चिरट्या सहित, आणि आपल्या शेतातली बांधाची माती. आपण ज्या शेतात हे जीवामृत तयार करत आहे त्याच शेतातली माती राहिली पाहिजे, कारण जिथे आपल्याला प्रक्रिया करायची आहे त्याच मातीचं जिथे वापरायचं त्या मातीच्या गुणधर्म येण्यासाठी याच्यामध्ये येणार आहे. ओके, पुढे काय करायचं? आता हे सर्व मिक्स करून ते तसंच ठेवून ते 7 दिवस तसंच ठेवायचं, आणि दररोज सकाळ संध्याकाळ त्याला एकदा फिरवायचं. ओके, कुठे ठेवायचं? हे सावलीमध्ये. ओके, सावलीमध्ये ठेवायचं आणि झाकून ठेवायचं, जेणेकरून याच्यामध्ये याला माशा मच्छर वगैरे लागणार नाही. झाकून ठेवायचं. ओके, आणि हे किती दिवसात तयार होईल? आणि हे 7 दिवसात तयार होईल. याच्यामध्ये नंतर 200 लिटर पाण्यामध्ये हे द्रावण मिक्स करायचं आहे. मग 7 दिवसानंतर 200 लिटर पाण्यामध्ये हे मिक्स करायचं, आणि असंच द्रावण एका मिक्स प्रमाण वापरायचं. कसं शेतामध्ये? एका सीझनमध्ये तीन वेळा. तर पहिल्यांदा कधी वापरायचं हे? पहिल्यांदा 400 लिटर वापरायचं, आणि नंतर एकरी 400 लिटर पेरणीच्या पूर्वी की पेरणीच्या वेळी? पेरणी झाल्यानंतर 20 ते 25. कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.